अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते। राष्ट्रीय पत्रकार दिन औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने या जामनेर तालुक्याच्या पत्रकार बांधवांचं सत्कारचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे नेते आदरणीय संजय गरुड यांची उपस्थित या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं, आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक क्षेत्रात काम करतो, हे काम करीत असताना आमच्या चांगल्या कामाची पावती नेहमी तुमच्याकडून आम्हाला मिळत असते। आमच्या कामाची प्रसिद्धी, कार्यक्रम किती छोटा असला तरी तो लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी आपण या ठिकाणी करतो। हे करीत असताना जे आम्ही चांगलं काम करतो त्याची प्रसिद्धी आपण देतोच, परंतु राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जर आमच्या हातून कुठली चूक घडली ते सुद्धा तुम्ही प्रकाशाने छापण्याचं काम करतात, मांडण्याचं काम करतात, म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यावरती अंकुश ठेवण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी तुम्ही करतात, यालाच आपण खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणतो। म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने सत्कारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांच्या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष, त्यांचे मार्गदर्शक आदरणीय मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री आदरणीय दिलीपदादा पाटील, तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय विलासराव राजपूत, विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय किशोरभाऊ पाटील, ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष आदरणीय प्रमुख लाटे, जामनेर शहराचे अध्यक्ष आदरणीय पप्पू भाऊ पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकांचे आदरणीय विनोद भाऊ पाटील, मग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील पाटील, आदरणीय अनिल शेटपोरा, आदरणीय मोगरे वकील, त्याचप्रमाणे बंजारा टायगरचे आमचे परमित्र आदरणीय युवक नेते नटवर भाऊ, तालुका उपाध्यक्ष आदरणीय प्रल्हाद भाऊ, आदरणीय सत्यवान भाऊ, आदरणीय उशीर साहेब, सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। लोकशाहीमध्ये जे का चार काम महत्त्वाचे मानले जातात त्यात एक काम हा महत्त्वाचा म्हणजे पत्रकारिताचा। हा एक महत्त्वाचा खाम या लोकशाहीमध्ये आपण मानतो आणि तो पत्रकारांनी तसा केवळ ठेवलेला आहे। सध्या मीडियावाल्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, त्या बातम्या उद्या वाचायचे तर रात्री मिळून जातात आणि उद्या तुमचे ते हेडलाईन असतात, वाचकांची संख्या दिवसाची लक्ष बी होते। पण तरी जर आपण कमी आविर्यपूर्ण आणि खऱ्या बातम्या दिल्या तर खूपच निश्चित रूपाने पत्रकारिता आमच्यावर फार अन्याय झाला, सत्ता आमची आमच्यावर आता अन्याय होईल अपेक्षा करतो। आम्ही जे करायचे सांगू, कुठं काही छापा लावणार नाही आणि म्हणजे झालेत काही तालुक्यात येणार नाही। 5 वर्ष तालुका हवेत राहिला, काय फळ मिळाल तालुक्याला? आज 5 जिल्हा परिषद सदस्य असून आपल्याला एकही सभापतीपद मिळालं नाही, हे माझी पालकमंत्र्याची नामुष्की आहे। आणि म्हणून
या पत्रकारितेच्या दिनाच्या निमित्ताने आपल्या ज्या काही शासन दरबारी अडीअडचणी असतील जामनेर तालुक्याच्या पत्रकारवासियांना त्या आमच्यामार्फत आपण सांगाव्या. निश्चित रूपाने तुम्हाला कुठे जागा काय इतक्या मागण्या असतील यथायोग्य कायदेशीर चौकटीत असणाऱ्या त्या आम्ही नेत्यांपर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न या 5 वर्षात निश्चित रूपाने करू. महाआघाडीचं सरकार आहे हे आपलं सगळ्यांचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे कर्तव्यपक्ष नेते आदरणीय अजितदादा हे निश्चित रूपाने करतील एवढी ग्वाही मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो. नूतन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी चिरदायी वैभव झाली जावो आरोग्यदायी जावो ईश्वर जन्मी आपल्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. ओम शांती. आज सर्व पत्रकारांना आपण शुभेच्छा देण्यासाठी सर्व आलो आहेतच, परंतु पत्रकारांच्या काही पुरेशा अडीअडचणी काय आहे ती मी एक दोन लाईनीमध्ये सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. पत्रकारिता करत असताना खरोखर तुमची जी अवस्था मला माहिती आहे कारण मी त्याच्यातून निघालेलो आहे. निस्वार्थपणे बिनपगारी सर्वपूर्ण क्षण एकूण एक क्षण कसं काम करता येईल, कोणती बातमी कशी काढायची, कोणतं कौतुक कसं काढायचं हे करत असताना तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागतं. बातमीच नाही त्याच्याच पाठीमागे एक फोटोग्राफर, हे फोटोग्राफर आणि जेव्हा तुम्ही बातमी आणण्यासाठी ते स्ट्रगल करतात खरोखर ते तुमचे कौतुकास्पद आहे. कारण जनतेपर्यंत तुम्ही जी ही बातमी पोहोचवतात, कारण दिनचर्या सर्व सुरुवात होते लोकांची पेपरपासून, आणि पेपरपासून जेव्हा सुरुवात होते त्यांना चांगल्या बातम्या वाईट बातम्या सर्व काय झालं घडामोडी आहे हे सर्व तुमच्या माध्यमातून ह्या होत असतात. मी तुमच्या सर्वांच्या पत्रकारिता फोटोग्राफर यांना चांगलं स्वास्थ्य राहील हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. व जसं आता गायके साहेबांनी सांगितलं पत्रकारांसाठी काही गृहनिर्माण तुम्हाला माहिती असेलच, जळगावला बस स्टँडच्या बाजूला एक पत्रकार कॉलनी आहे जी 1975 ते 1980 सुमारास त्यांनी प्लॉट वाटप केलेले आहे आणि एक चांगली कॉलनी तयार झालेली आहे. तुमचं स्वतःचं एक रजिस्ट्रेशन जर टॉप झालेलं असेल तर तुम्ही शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मागणी करू शकता. तुम्ही ही मागणी रास्त आहे अशा भरपूर मागण्या होऊ शकतात. जसं आपल्या सुरक्षितपासून असेल चांगल्या मागण्या बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी मिळू शकतात. खरोखर पत्रकारितेमध्ये जर काही असं पाहिलं तर सर्वसामान्यासारखे सर्व आपण आहात. याच्यामध्ये पत्रिका का म्हणजे आज वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते पत्रकारिता करत आहे. 80-85 वय आपले सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे पत्रिका का आहे. खरोखर या पत्रकारितेमध्ये एवढं 40-40 वर्ष 50-50 वर्ष सुद्धाचं वाहून घेतलेलं आहे. बरोबर यांना मी नमन करतो आणि सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. ओम शांती. पत्रकार बंधू आजचा पत्रकार दिन सर्वांच्या आमच्या आवडीसाठी होत्या. सुहास चौधरी बँकेत आहे. पत्रकार दिनाच्या निमित्त बऱ्याचशा अशा आकांक्षा आपल्याकडे असतात. मी या ठिकाणी बाकीचं काही सुचवणार नाही, परंतु अगोदर एखादा भूखंड आपण पत्रकार रजिस्ट्रेशन जर झालं असलं खूपच चांगलं, आणि तसं नसलं तर त्यांनी सांगितलं जाईल की ते आमचं काम आहे. गायकी त्यात पाहिलं आहे सुहास चौधरी साथ मिळेलच. लेखकाचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं सुद्धा आपण एक सरस्वत स्वाई बाबत सगळेच नवीन जुने तिथं पत्रकार बसले आहे त्या सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमची रजिस्टर्ड सोसायटी असे मला काही माहिती नाही सोसायटी जर असली दामनेर पत्रकार संघाची तर त्या माध्यमातून आतापासून जर पाठपुरावा केला नगरपालिकेकडे तर तो भूखंड तुम्ही जर मिळवला तर गृहनिर्माण सोसायटी लवकरही सत्ताधारी विरोधांची असली तरी पत्रकारांना विरोध किंवा सत्ताधारी हा काही भेद आपल्या तालुक्यात नसतो असं मला वाटतं. दादांनी ज्या व्यथा मांडल्या आजच्या दिवस मी काही देवीश्वर बोलणार नाही. त्या व्यथा आमच्या होत्या, त्या व्यथेतून तुम्ही मार्ग काढत होता. तुमची काही गोष्टीची अपर्याप्तता असते. सभापती असताना आमचं नाव तर रोजचं ठरलेलं होतं पत्र, म्हणजे त्याची चहा बन त्याचं हे झालं त्याचं ते झालं. तर तुम्ही धुणारे माणसं आहात, कपडे कसे धुवायचे तुम्हाला चांगलं माहिती असतं.
परंतु आमचे कपडे काढू नका, फक्त आमचे कपडे शिवायला पैसे आमच्याकडे आहेत, म्हणजे असं काही बाकीचं काही चालणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.